श्री गणेशाय नमः। 6 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे। हा एक अत्यंत शुभ दिवस आहे आणि दुर्लभ योग जुळून आलेला आहे। जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात। सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे आणि त्या दिवशी आलेल्या अमावस्येचं एक आगळं वेगळं महत्त्व असतं। त्या दिवशी जर विवाहित स्त्रियांनी काही विशेष कार्य केले तर त्याचे त्यांना एक दुर्लभ फळ मिळते। दुर्भाग्यातून त्यांची मुक्ती होऊ शकते। या दिवशी स्त्रियांनी मौन धारण करावे। शास्त्रानुसार पत्नीने पतीसाठी मौन धारण केले तर तिच्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते। पती पत्नीमधील प्रेम वृद्धिंगत होतं। घरामध्ये सुखसमृद्धी कायम राहते। सोमवती अमावस्येला मौन धारण करणं म्हणजे गायीचे दान केल्यासारखे आहे। त्यात गायीचे दान केल्याचे पुण्य या मौनव्रतामुळे त्या स्त्रीला भेटू शकते। विवाहित महिलांनी या दिवशी मौन व्रत तर धारण करावेच, पण त्याचबरोबर आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या पिंपळाच्या वृक्षाची पूजा करावी। ही पूजा करताना त्या पिंपळाच्या वृक्षाला दूध, जल, अक्षदा आणि चंदन हे अर्पण करावे। विवाहित स्त्रियांनी पिंपळ वृक्षाची पूजा केल्यानंतर या वृक्षाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात। या 108 प्रदक्षिणा त्यांच्या पतीला अखंड आयुष्य प्रदान करतात। थोडक्यात अखंड सौभाग्याची प्राप्ती या स्त्रियांना होते। सोमवती अमावस्येच्या दिवशी जर पिंपळाची आपण पूजा केली तर त्याचे असेही फायदे होतात, पण पिंपळाच्या वृक्षाची जी सावली असते ती ज्यावेळेस ती आपल्यावर पडते त्यावेळेस ती समस्त पापांचा आपल्यामधून नाश करते। जर आपल्या कुंडलीमध्येही काही दोष असतील तर तेही या कारणाने दूर होऊ शकतात। माता लक्ष्मीची प्राप्ती होईल, तसेच माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल, तसेच आपल्या परिवारातील जी सदस्य आहेत, ज्या व्यक्ती आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभेल। अशा प्रकारे सोमवती अमावस्येला हे उपाय केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होणार आहेत आणि म्हणूनच या कारणाने आपण या दिवसाचा लाभ घ्यावा। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 6 सप्टेंबर आता जवळच आलेली आहे तारीख। आपण किंवा तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवशीही 6 तारीख असेल, तर या दिवशी हा उपाय नक्की करा। आणि सर्वात शेवटी असे की जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील, जे अजूनही मराठी भक्ती परिवाराचे सदस्य झाले नसतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ते सर्वजण आपल्या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य होतील आणि त्यांना आपल्या या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। तर त्यांनी थोडाही उशीर न करता चॅनलला लगेच सबस्क्राईब करावे ही सर्वांना विनंती आहे। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।